सर काय सांगणार आहे, आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, तुम्ही प्रत्येक मंडळाला तुम्ही प्रत्येक शाखेला भेट देत काय सांगणार आहे? काल रात्री 12 वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून आपण दाखवला सुद्धा असेल आणि तोच उत्साह काल रात्री 12 वाजल्यापासून आज संबंध दिवस आज रात्र होत आली तोच जल्लोष, तोच उत्साह, तोच आनंद लोकांच्या नजरेत तुम्हाला दिसतो आहे. शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही शिवजयंती उत्सव जोरात साजरा करतोच, परंतु सर्वसामान्य नागरिकही त्यामध्ये आपल्या दैवताला नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी येत असतो आणि शिवछत्रपती होते म्हणून आज हा दिवस आपण बघतो आणि ही महाराष्ट्राची संस्कृती म्हणा, हे आमचे संस्कार, जे शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची, राजकीय पक्ष जरी असला तरी या पक्षाची जी निर्मिती केली तेच एक मुळात शिवछत्रपतींकडूनच प्रेरणा घेऊन केलं आणि तेच आपलं आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांनी जे शौर्य, जे पराक्रम, जे एक जिगर जी त्यावेळेस दाखवली त्यातून त्यांच्या संपूर्ण या चरित्रातून, संपूर्ण त्यांच्या जीवनपटातून काही भाग, काही अंश आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याप्रत आलो तरी खूपसं या जीवनाचं सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार. आता ह्या टायमी तर मुस्लिम बांधव पण इथे उभं आहेत, कारण काही ते पण शिवसेनेला फॉलोअप करतात, काय सांगणार ह्याबद्दल? शिवसेना पक्षानं, शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसेना या राजकीय पक्षाची निर्मिती केली परंतु कधी जात पात धर्म याच्या पलीकडे नेहमी ठेवलं. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, बाकी आता म्हणत असतील, पण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे शिवसेना प्रमुख प्रथमच पहिल्यापासूनच त्यांनी या गोष्टीची एक अशी व्याख्या केली आणि मग त्यांच्यावर असंख्य, तुम्ही पाहिलं, त्यांना असंख्य टीका त्यांना सहन करायला लागली, लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत होते परंतु आज त्यांचे प्रत्येक शब्द आणि शब्द खरा ठरतो आहे. हेच त्यांचं महात्म्य, हेच त्यांचं म्हणतात ना की फोरसाईट असते एका लीडरला, की फोरसाईट शिवसेना प्रमुखांजवळ होती, दूरदृष्टी होती, एक विजन होतं. तुमचं नाव जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक जोश आहे, उत्साह आहे, कारण काही जे गद्दारी झालं, तुम्ही कनेड म्हणून आले म्हणून लोक शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे की बदला घेऊ शकतो, परत बाळासाहेब ठाकरेंचं जे नाव आहे ते परत शिवसेनेला मिळू शकतं, काय सांगणार आहे? शिवसैनिकांमध्ये, नागरिकांमध्ये हीच भावना आहे. ज्या पद्धतीनं राजकारण या महाराष्ट्राने पाहिलं ते कधीच महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये नव्हतं आणि शेवटी लोकप्रतिनिधी कसा असावा, मी लोकप्रतिनिधी कोण नेता हे लोक ठरवत असतात आणि लोकांच्या अपेक्षा, लोकांचे प्रश्न हे असेच आव असून उभे राहिले तर लोक त्याबद्दलचा निर्णय करतात आणि ही समृद्ध लोकशाही आहे भारतामध्ये आणि भारताचं संविधान हे जेवढं 1950 साली आपण रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणून झालो त्यावेळेपासून ते आजपर्यंत एक मजबूत लोकशाहीचं जर तुम्हाला कुठे एक हे बघायचं असेल तर जग भारताकडे बघतं आणि त्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी, त्या लोकशाहीला कुठेही, त्या संविधानाला कुठेही धक्का लागू नये यासाठी प्रत्येकजण जागरूक आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मागणी होती सुरुवातीपासून शिवसैनिकांची आणि आम्ही उद्धवसाहेबांकडे मागणी केली होती की आदरणीय अनिल देसाई साहेबांना या ठिकाणी दक्षिण मध्य लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी आणि आमची मागणी पूर्ण झालेली आहे. शिवसैनिकांमध्ये सुरुवातीपासून उत्साह आहे, चैतन्य आहे, गद्दारांना गाडण्यासाठी ते उत्सुक आहेत आणि मला वाटतं अनिल देसाई साहेबांच्या माध्यमातून आम्ही या गद्दारांना गाडू आणि निश्चितपणे आम्ही विजय मिळवू. त्या दृष्टिकोनातून एक चारित्र्यवान, एक सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्च विद्या, म्हणजे कामाने कामाने म्हणजे सर्वच दृष्टीने आता मूल्यमापन लोक करतील आणि मला खात्री आहे की लोक म्हणजे एक व्यक्ती म्हणून तर देसाई साहेबांना निवडून देतीलच परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या लोकांना आवडलेल्या नाही आहेत, त्याचा पण बदला लोक घेणार आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज जन्मदिवस आहे आणि सर्वत्र आज मोठ्या प्रमाणात, म्हणजे दरवर्षी ह्या शाखेमध्ये, सर्व शाखेत करतात परंतु ह्या आमच्या शाखेत चेंबूर सुभाषनगर या शाखेमध्ये बऱ्याच वर्षापासून ही शिवजयंती आपण साजरी करतो आणि आज देखील त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहाने शिवजयंती आम्ही साजरी करून त्याच्या सर्व शिवभक्त आणि शिवप्रेमी येऊन आशीर्वाद घेऊन जात आहेत आणि आम्हा सर्वांना देखील शिवरायांचे आशीर्वाद आहेत.
अनिल देसाईजी आले होते, काय सांगणार आहे? कोणकोण नेते? देसाई साहेब आमचे नेते आहेत, या विभागाचे नेतृत्व करणार आहेत आणि करतायत. उमेदवार आहेत, पण हा शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना आम्ही आमंत्रित केलं आमच्या इथे शिवरायांना नमस्कार करण्यासाठी, आणि ते आवर्जून आले. आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे, कारण आज वेळात वेळ काढून त्यांनी इथे भेट दिली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या, आणि शिवप्रेमींना देखील त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिली.